बिपरजॉयचा काहीसा परिणाम आपण मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर पाहिलेला होता, मात्र आता बिपरजॉयमुळे समुद्र किनारी कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्रातला सगळा कचरा हा किनाऱ्यावर आलाय. मुंबईकर कचरा जो आहे अनेकदा तो नाल्यात किंवा रस्त्यावर फेकत असतात आणि हा कचरा मग समुद्रात जाऊन मिळतो, मात्र त्यानंतर बिपरजॉयमुळे समुद्रातील हा कचरा सगळा पुन्हा किनाऱ्यावर आलेला आहे. तर याच ठिकाणाहून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यावर सध्या कचराच कचरा दिसतो. मी आहे आता दादर चौपाटी या ठिकाणी आणि बघू शकतो कशा प्रकारचा हा कचरा या ठिकाणी जमा झालेला आहे. गेल्या 3-4 दिवसामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ होतं, त्यामुळे समुद्राला भरती होती, अक्षरशः उंचच उंच लाटासुद्धा जात होत्या. आणि आता मात्र बिपरजॉय चक्रीवादळ गेल्यामुळे नेहमीप्रमाणे जी परिस्थिती असते ती झालेली आहे. आणि ओहोटी झाल्यानंतर या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा आल्याचं पाहायला मिळते. पालिकेच्या वतीने हा कचरा साफसुद्धा करण्यात येत आहे, परंतु लोकांना सांगितलं जाते की प्लास्टिक जे आहे किंवा कचरा आहे तो नाल्यामध्ये किंवा समुद्रामध्ये टाकू नका. मुंबईकर मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि याचाच परिणाम म्हणून जे समुद्री जीव आहेत त्याच्यावरसुद्धा होत असल्याचं पाहायला मिळते आहे. मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी पालिका दरवर्षी प्रयत्न करते, परंतु मुंबईकरांनी यामध्ये सहभाग नोंदवणं आवश्यक आहे, तेव्हाच ह्या चौपाट्या ज्या आहेत त्या स्वच्छ होतील. व्हिडिओ जर्नालिस्ट मनीष कोळकर, सामनोज कुलकर्णी, G24 मुंबई. आई भवानीचा गजर म्हणजे G24.